मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जोडाक्षरे म्हणजे काय, जोडाक्षरी शब्दांचं वाचन याचा अभ्यास आणि सराव केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरी शब्द असणारे वाक्य यांचं वाचन आणि सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहे माझा विद्यार्थी श्रवण आणि माझी विद्यार्थिनी अंतरा. चला तर मग आज आपण शिकूया जोडाक्षरी शब्द असणारे वाक्याचे वाचन. बालमित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षर युक्त शब्द असलेले वाक्य वाचन याचा अभ्यास आणि सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी मी काही वाक्यपट्ट्या आणलेल्या आहेत, त्या वाक्यपट्ट्यावरील वाक्य वाचून आपण याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यपट्टीवरील वाक्य वाच. ही आहे पहिली जोडाक्षरयुक्त शब्द असलेली वाक्यपट्टी. त्यावरचं वाक्य मी क्रमाक्रमाने शब्द वाचत जातो, लक्ष द्या. संत ज्ञानेश्वर हे मोठे तत्त्वज्ञ कवी होऊन गेले. पुन्हा एकदा वाक्य वाचतो, संत ज्ञानेश्वर हे मोठे तत्त्वज्ञ कवी होऊन गेले. या वाक्यामध्ये श्व आणि त्व ही दोन जोडाक्षर आलेले आहेत आणि ज्ञानेश्वर आणि तत्त्वज्ञ हे दोन जोडाक्षर युक्त शब्द आलेले आहेत. आणि हे जे पूर्ण वाक्य आहे ते जोडाक्षर शब्द असलेलं वाक्य आहे, म्हणून याला जोडाक्षरी शब्दयुक्त वाक्य असं म्हणतात. आपण त्याचं वाचन करू शकतो, संत ज्ञानेश्वर हे मोठे तत्त्वज्ञ कवी होऊन गेले. आता याच्यासारखंच अजून एक आपण वाक्यपट्टी पाहूया, ती पट्टी आहे दुसरी. या पट्टीवरचं वाक्य पुन्हा एकदा मी क्रमाक्रमाने शब्द वाचतो, कृष्णा नदी ही महाराष्ट्राची लोकमाता आहे. या वाक्यामध्ये श्ना श्ट्रा ही दोन जोडाक्षरं आलेली आहेत, कृष्णा आणि महाराष्ट्राची हे दोन जोडाक्षरी शब्द आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ठिकाणी जे क्रू हे अक्षर दिसतं आहे हे जोडाक्षर नाही आहे का, तर बालमित्रांनो हे जोडाक्षर नाही आहे. आपल्या अक्षरमालेतील रू हे जे अक्षर आहे त्या रू या अक्षराची मात्रा या क्रूमध्ये लागू होते, म्हणून क्रू हे जोडाक्षर गणलं जात नाही. तशाच प्रकारचं आणखी एक वाक्य आपण पाहूया, तर ते आहे हे वाक्य. आता या वाक्याचं निरीक्षण केलं, आपण वाक्य वाचूया, बंगाली भाषा काव्यसाहित्याने समृद्ध अशी आहे. या वाक्यातील ध त्या आणि व्य ही जोडाक्षरं आहेत, यामधलं मृ हे अक्षर मागाच्या वाक्यातील क्रूप्रमाणे जोडाक्षर नाही आहे. पुन्हा एकदा वाक्य वाचतो मी, बंगाली भाषा काव्यसाहित्याने समृद्ध अशी आहे. यातले जोडाक्षरी अक्षर असलेले शब्द काव्यसाहित्य आणि समृद्ध हे दोनच आहेत. पुन्हा एकदा वाक्य वाचतो, बंगाली भाषा काव्यसाहित्याने समृद्ध अशी आहे. श्रवण आणि अंतरा, आता पुढचं वाक्य याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. वाक्य वाचूया, प्रवासात ज्येष्ठ नागरिकांचा आदर करून त्यांना बसण्यास जागा द्यावी. यामध्ये आलेली जोडाक्षर सांगा बरं मला पहिल्यांदा. जे जे ष्ठ. अंतर तू सांग. त्या त्या न्या. त्या आणि न्या जोडाक्षरी शब्द किती आहेत? ज्येष्ठ हा एक शब्द आहे, त्यांना हा एक शब्द आहे आणि बसण्यास हा एक शब्द आहे. असे एकूण तीन जोडाक्षरी शब्द आणि चार जोडाक्षर आहेत. याच्यावरून आपल्याला काय समजतं रे, कधी कधी एखाद्या शब्दामध्ये दोन दोन सुद्धा जोडाक्षर येऊ शकतात. आता मी आणखी काही पट्ट्या इथं ठेवतो, त्या आपण वाचूया. अंतरात तू वाच बरं. डोंगरावरून खाली नद्या वाहत आल्या. ओके, पुन्हा एकदा वाच. डोंगरावरून खाली नद्या वाहत आल्या. ओके, यामध्ये नद्या आणि आल्या हे दोन जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. आता श्रवण तू वाच. रामचा स्वभाव उधळ्या आहे. रामचा स्वभाव उधळ्या आहे. पुढचं वाक्य घेऊया. विवेकने दुकानातून पुस्तके आणली. छान, विवेकने दुकानातून पुस्तके आणली. यामध्ये पुस्तके हा जो शब्द आहे तो जोडाक्षरयुक्त शब्द आहे.
नदीचे किनारे प्रदूषित आहेत. नदीचे किनारे प्रदूषित आहेत. आता या वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं तर या वाक्यामध्ये कुठेही दोन अक्षर एकमेकांना जोडलेले दिसत आहेत का रे? नाही दिसत. परंतु यातलं हे जे प्र अक्षर आहे का नाही, प्र, हे प्र अक्षर म्हणजे प अधिक र मिळून बनलेलं आहे प्र. म्हणून प्रदूषित हा जो शब्द आहे तो जोडाक्षरी अक्षर असणारा शब्द आहे, जोडाक्षरयुक्त शब्द आहे. आणि हे वाक्य कसं आहे? जोडाक्षरयुक्त वाक्य आहे. आता आपण शेवटचं वाक्य पाहूया आणि इथंच थांबूया. मंडपात खुर्च्या आहेत. मंडपात खुर्च्या आहेत. खुर्च्या हा शब्द कसा आहे? जोडाक्षरयुक्त शब्द आहे. तुम्ही सर्वांनी इथपर्यंत आपण जी वाक्य वाचली यासाठी वाचन केलात, मदत केलात, त्याबद्दल धन्यवाद. आपण इथंच थांबूया.